हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हैदराबादमधील उच्चभ्रू वस्ती जुबली हिल्समध्ये एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात 3 ते 4 आरोपींचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलंय. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तसेच इतर आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. बुधवारी जुबली हिल्स पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या हाय प्रोफाईल गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केलाय. ही घटना शनिवारी घडल्याचं समोर येत आहे. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी 3 जणांविरुद्ध भांडवी कलम 376, 354, 323, 9, 10 आणि पॉक्सो कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 17 वर्षीय पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडिता तिच्या मैत्रिणीच्या एका पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेसोबत पार्टीमध्ये एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. सध्या पीडितेने फक्त एका आरोपीची ओळख पटवून त्याचं नाव सांगितलंय. हा आरोपीही अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.